कर्जत तालुक्यातील दुर्गावला काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यानं जोरदार तडाखा दिल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. या आपत्तीग्रस्तांना रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोनं जीवनावश्यक वस्तूंच्या रूपानं मदतीचा हात दिलाय. कर्जत तालुक्यातील दुर्गाव येथे वादळी वाऱ्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आणणारं नुकसान केलं. या कुटुंबांना रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोनं मदतीचा हात दिला आहे. झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक कुटुंबांचं नुकसान झालेल्यांना बारामती अॅग्रोचे रोहित पवार यांच्या वतीनं मदतीचा हात देत जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, युवक अध्यक्ष नितीन तधांडे, वसंत कांबळे, बारामती अॅग्रोचे भोसले उपसरपंच पप्पूभाई शेख, चेअरमन बाळासाहेब भगत, आजीनाथ जायभाय, विजय क्षीरसागर, लाला केंदळे, आप्पा निंबाळकर, शोभाचंद निंबाळकर, सागर डाळिंबे, अल्ताफ शेख, बाळासाहेब बिनवडे आदी उपस्थित होते. अनेक ग्रामस्थांनी आप भीती कथन करीत या मदतीसाठी कृतज्ञता व्यक्त केली. दुसरं काही म्हणणं नाही, सगळ्यांना सारखं धरा आणि सगळ्यासारखं तुम्ही सगळी मनाने वागा. आणि तुमचं खूप काय असेल ना, असं नसेल ती तेवढी नसेल ती आमच्या आभारी आहे. तुम्ही कुठल्या ह्याला आम्ही उभं राहतो हजर होतो. पण कसं आमचं एकच म्हणणं आहे की माझा दीर एकच एकदम पांग आहे, त्याला एकटं दिसत नाही. कुणी म्हणा आधार कार्ड नाही, त्याला उचलून नेलं तरी त्यांनी काही प्रयत्न होत नाही. त्याच्यासाठी तुम्ही काही बी करा, पण एवढं माझा इच्छा आहे का की त्याच्यासाठी तुम्ही कुठंही घर घर बांधून द्या. त्याला आधार कार्ड नाही, त्याला कुपन नाही, काय नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अशा आपत्तीत राष्ट्रवादी काँग्रेस गोरगरीब शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं सांगितलं. मध्यंतरी 7 तारखेला वादळ झालं, ज्या अवकाळी पावसाची आपल्याला गरज आहे. पाऊस कमी झाला परंतु नुकसान फार मोठं झालं. आधीच दुष्काळाने नुकसान आणि पुन्हा वादळाने नुकसान. परंतु या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेला एक तरुण हा या संकट समयी मदतीला धावून येतो. खर तर हे आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा विषय. एखादं लग्न कार्य किंवा घरी सुखाचं कार्यक्रम असेल तर सगळेजण त्या ठिकाणी येऊन मिरवतात. परंतु दुःखाच्या वेळेस जो आपले अश्रू पुसतो, खऱ्या अर्थानं तो मनातून कधीच विसरला जात नाही. या तालुक्यामध्ये दुष्काळ पडला, शासनाच्या टँकरनी पाणी पुरवणं ही अडचणीची बाब झाली, किंवा अनेक लोकांना पाणी मिळत नव्हतं. त्या काळामध्ये सुद्धा रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोनं कर्जत आणि जामखेडला जवळजवळ 80 टँकर रोज चालू आहेत. गेल्या 4 महिन्यापासून हे 80 टँकर शासनाच्या बरोबरीनं या तालुक्यामध्ये आणि जामखेड तालुक्यामध्ये केवळ आणि केवळ या पवार कुटुंबियाच्या दानशूरपणामुळं या ठिकाणी चालू आहेत. आज कुरगावला आठवड्यातनं 3 खेपा या ठिकाणी. दुसरा, आम्ही शिक्षणाधिकाऱ्याला भेटल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्याने आम्हाला असं कारण भारी सांगितलं की तुमचा 14 उत्ता आहे. आता तुम्ही सांगा 14 उत्ता आहे, हा 5वा टप्पा आहे. 14 त्याच्यात काही पैसे राहिलेत का? तुम्ही शाळेकडे काही शिल्लक पैसे असते आणि 14 उत्ता आहे म्हणून तुम्ही हे करा. आता तर हरकत वगैरे आहेत पाहिजे. आधी एवढ्या मोठ्या जबाबदार व्यक्तीने जर असं उत्तर द्यायचं म्हणल्यानंतर शाळा दुरुस्त होईल पाहिजे. तर आपण हे उद्या डिप्युटी शिक्षकांवर एक मीटिंग आहे, त्याच्या 66 साली शंकरराव काळे अध्यक्ष असताना त्यावेळेस ते मिळालेलं आहे. परंतु आम्ही त्याला 2-3 वेळा टाकबुजी करून त्या कलर एफेक्ट्स दिल्यामुळं असं वाटतं की ते नवीन खोल आहे. परंतु तसं काही नाही, ते सगळं दगडी बांधकाम असल्यामुळं विस्कळीत झाले आणि पूर्णपणे 5 शाळेचा पत्रा उचकटलेला आहे. त्या ज्या 3 शाळा खोल्या आहेत ते 1988 सालच्या, त्यांचं वयमान जास्त झालेलं आहे. बंद डागडूक केलं, आता ते डागडुकी करण्यासारखा कार्यक्रमच राहिला. आता खऱ्या अर्थाने स्लॅबची शाळा मिळाली पाहिजे, तोपर्यंत आम्ही कुठेतरी भरू. परंतु तुम्ही स्लॅब नाही दिला तर आम्ही उघड्या भरू, आम्ही काय अशी शाळा भरणार नाही. जर स्लॅब नसेल देणार तर आम्ही आमच्या पद्धतीत करू काय करू. परंतु शासनाने ही दखल गांभीर्याने घेतली पाहिजे. या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी आशिष बोरा, महानगर न्यूज ब्युरो, कर्जत.